नमस्कार. स्वप्निल डॉट ट्यूटरमध्ये मी श्वेता तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आपण रेफरन्स टाईममधलं टेबल ऑफ ऑथॉरिटीज बघणार आहोत, पण त्याआधी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि समजत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. तर टेबल ऑफ ऑथॉरिटीज हे बहुतेक जास्त करून लिगल डॉक्युमेंटसाठीच यूज होतं, पण तुम्ही टेबल ऑफ ऑथॉरिटीजचा यूज करून स्टुडंट्सची नावं किंवा एखाद्या एम्प्लॉईजची नावं त्यांच्या डिपार्टमेंटल वाईज पण सेट करू शकता. त्यासाठी पण आपण टेबल ऑफ ऑथॉरिटीजचा यूज करू शकतो. तर हे एक एक्झाम्पल दिलं आहे टेबल ऑफ ऑथॉरिटीजचं. तर हे लिगल डॉक्युमेंटसाठी वापरलेलं टेबल ऑफ ऑथॉरिटीज आहे. बघा, केसेस, स्टेचेस आणि अदर ऑथॉरिटीज हे लिगल डॉक्युमेंट्स आहे. तर आपण एक साधं डॉक्युमेंट घेऊयात आणि त्याचं कसं टेबल ऑफ ऑथॉरिटीज क्रिएट करतो ते आपण बघूयात. तर मी इथे एक सिम्पल वर्ड डॉक्युमेंट टाईप करून घेतलेलं आहे. तर याला आपण सॉर्ट करूया पूर्ण वेगवेगळ्या डिपार्टमेंटल वाईज. ठीक आहे, तर हे साधं सिम्पल डॉक्युमेंट आहे. याच्यामध्ये समजा आता आपण रेफरन्समध्ये जाऊन मार्क्स सायटेशनवर क्लिक करूया. तर ह्यातला मी हा वर्ड सिलेक्ट करते पूर्ण आणि सिंगल क्लिक करते. तर माझा हा टेक्स्ट सिलेक्ट झालेला आहे. तर हा टेक्स्ट मला कोणत्या कॅटेगरीमध्ये सॉर्ट करायचा आहे तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, तर हे जे पूर्ण दिलेले आहेत हे सगळे लिगल डॉक्युमेंट्सचे वर्ड्स आहेत. तर आपल्याला वेगळा वर्ड ॲड करायचा, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, आपण इथे कॅटेगरीमध्ये सिलेक्ट करूया. त्यानंतर इथे एखादा जो वर्ड आहे तो रिप्लेस करूया आपल्याला जो पाहिजे त्या वर्डसोबत. याला मी रिप्लेस करते हार्डवेअरसोबत, त्यानंतर रिप्लेसवर क्लिक करते आणि ओके करते. अशा प्रकारे माझी कॅटेगरी मी चेंज केलेली आहे. बघा, इथे सिलेक्ट केली आहे आणि याला मी मार्क केला आहे. अशा प्रकारे माझा एक मार्क सक्सेसफुली ॲड झालेला आहे. त्यानंतर आपण सेकंड बघूयात. जसं आता इथला आपण एक वर्ड ऍड करूयात, सिलेक्ट केलं, त्यानंतर इथे क्लिक केलं. बघा, माझं सिलेक्टेड टेस्ट इथे आलेलं आहे. त्यानंतर मला कॅटेगरी घ्यायची आहे. इथे पण अवेलेबल कॅटेगरी नाही आहे, त्यामुळे मी एखादी कॅटेगरी रिप्लेस करते. कॅटेगरी रिप्लेस करते सॉफ्टवेअर मी याला रिप्लेस केलेलं आहे आणि ओके केलेलं आहे. बघा, इथे कॅटेगरी सॉफ्टवेअर आली आणि इथे मी मार्क करते. अशा प्रकारे माझं सेकंड पण मार्क सक्सेसफुल झालेलं आहे. त्यानंतर इथे आपण एखादं बघूयात. आपण क्लाउड कॉम्प्युटिंगमधलं घेऊ आपण एखादं काही, जसं क्लाउड सिस्टीम. याला मी सिलेक्ट करते. सिलेक्ट केल्यानंतर मी इथे सिलेक्टेड टेस्ट माझं इथे येईल आणि इथे कॅटेगरी मला घ्यावं लागेल. इथे बघा, कॅटेगरी अवेलेबल आहे क्लाउड कॉम्प्युटिंग. तर मी क्लिक केले याला आणि याला मी मार्क केलं. अशा प्रकारे मी तीन मार्किंग सक्सेसफुली केलेले आहेत. आता हे जे तुम्हाला मार्क्स दिसत आहेत सर्व, हे सर्व पॅरेग्राफ मार्क्स आहेत. तर हे कसे रिमूव्ह करायचे हे तुम्हाला माहिती आहे. आपण होममध्ये जाऊयात आणि इथे शो आणि हाईडचं ऑप्शन असतं, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे सर्व पॅरेग्राफ मार्क्स चालले जातील. आता आपण इन्सर्ट करून बघूया टेबल ऑफ ऑथॉरिटीज कसा इन्सर्ट होत आहे. तर आपण रेफरन्समध्ये जाऊयात. त्यानंतर इथे इन्सर्ट टेबल ऑफ ऑथॉरिटीज दिलेलं आहे. आपण मार्क केलेला आहे, आता आपण इन्सर्ट करूया. ठीक आहे, इन्सर्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्मॅट दिलं आहे. तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये याला ॲड करायचं आहे त्या तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, मी फ्रॉम टेम्पलेट घेते. त्यानंतर बघा, इथे कॅटेगरी दिली आहे. तर आपण आपल्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये ॲड करायचं सुद्धा आपण सिलेक्ट करू शकतो, पण आपल्याला सर्वच ॲड करायचं, त्यामुळे आपण इथे ऑल म्हणून सिलेक्ट करूयात आणि याला ओके करूयात. ते बघा, इथे मी जे जे केलं आहे ते इथे ॲड झालेलं आहे. त्यानंतर इथे अपडेट टेबलचं ऑप्शन आहे. अपडेट टेबल याच्यासाठी समजा तुम्ही काही चेंजेस केले, अपडेट टेबलवर क्लिक करून तुम्ही हा टेबल अपडेट करू शकता.